नमस्कार आपण पहिल्यांदा आपलं नाव गाव तालुका जिल्हा सांगा मला संजय गणपती चौगली मुक्काम आलाटवाडी पोस्ट पट्टण कडोली तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर अच्छा तर आपण या चौगली सर आता आपल्या ऊसाच्या प्लॉटमध्ये उभं आहे तर साधारणतः ऊसाची लागण आहे लागवड आपण ही कुठल्या महिन्यामध्ये केल्या 27 जुलैला रोप लागण केली आपण 27 जुलैला आपली रोप लागण केलं तर ह्या जुलै महिन्यामध्ये लागण करण्याच्या पूर्वी जे काय आपण शेतामध्ये जे पूर्व मशागत वगैरे करतोय किंवा जे काही त्याला खताचं व्यवस्थापन करतोय तर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तुम्ही त्याला खत म्हणून काय काय टाकले पूर्व मशागतीमध्ये नाही नांगरट झाल्यानंतर सरी सोडायच्या अगोदर 2 टोल्या शेणखत टाकलं शेणखत टाकलं अच्छा मग रोप लागण केल्यानंतरच आपण रासायनिक खत म्हणजे रासायनिक खतं तुम्ही केली म्हणजे जी रोप लागणं आहे आपली होय रोप लागणं अच्छा ठीक आहे तर ही रोप लागण केल्यानंतर मग तुम्ही ह्याला रासायनिक खताचे किती डोस टाकले आतापर्यंत 2 डोस झाले बरं ह्याच्यामध्ये काय अंतर्गत पीक वगैरे तुम्ही काय घेतलं होतं का फक्त ऊसाची लागणच होती नाही बोधावर मिरची होती अच्छा ज्वेलरीची ज्वालामिरची तुम्ही या ठिकाणी केली तिला सगळ्या बरं त्याचा काय काय तुम्हाला इम्पॅक्ट जाणवला त्याचा पण आलं बरा पण ते आला कारण आम्ही बोधाव केलं त्यामुळे ड्रिप नव्हतं त्याला तरी पण या बोधावर पाणी ह्याच्यातनं ते आलेलं चांगलं झालं पण 30,000 पर्यंत उत्पन्न झालं 30,000 रुपये तुम्हाला अंतर्गत पिकातून तुम्हाला उपयोग केलं तर ऍक्च्युली आपण आता तुम्ही शेती इतक्या वर झालं शेती करताय पण ह्या वर्षी आपण काय केलं की शेतामध्ये आपल्या त्रिसूत्रीचा वापर आपण या ठिकाणी केलाय सेंद्रिय रासायनिक आणि बायोफिटर सेंद्रियमध्ये पहिल्यांदा तुम्ही 2 शेणखताच्या टॉले टाकल्यात बरं तुम्ही रोप लागण केल्यानंतर रासायनिक खताच्या आत्तापर्यंत ह्या ऊसाला किती डोस दिलेत तुम्ही 2 डोस रासायनिक रासायनिक खताचे तुम्ही ह्यालामध्ये 2 डोस टाकले आता ही लागवड केल्यानंतर तुमच्या ऊसाच्या फुटव्यामध्ये तुम्हाला प्रामुख्याने काय काय जाणवलं तुमच्या फुटव्यामध्ये सर बघा आता एका ठिकाणी म्हटलं का तर 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 म्हणजे काय एका ठिकाणी नाही सगळीकडे बघितलं सदर असंच दिसणार जर सगळीकडे आपण जर फुटवे सांगितलं सरासरी फुटव्यामध्ये तुम्हाला फुटव्यामध्ये याच्या पूर्वीच्या ऊस करत असताना त्यामध्ये झालेले फुटव्यामध्ये बदल आणि ह्या वेळेच्या त्रिसूत्रीचा वापर भरपूर भरपूर कारण 3 4 5 फुटव्याच्या वर फुटवाच होत नव्हता अच्छा मग ते आता कसं त्रिसूत्रीचा आपण वापर केल्यामुळे मला ते जास्त फुटव्याचे म्हणजे आपल्याला जेवढी आवश्यकता आहे तेवढे फुटवे झालेले अच्छा ठीक आहे मग आता ऊसाची जाडी पण त्याच्यामुळे जास्त झाली अच्छा ठीक आहे आता ह्या त्रिसूत्रीमध्ये तुम्ही पहिल्यांदा सेंद्रिय रासायनिक वापरलं रासायनिक नंतर तुम्ही बायोफर्टिलायझरच्या ह्याला काय आळवणे पण घातल्या दोन आळवणे दोन ह्याला आळवणे तुम्ही घातल्या तर हे आळवणे घातल्यानंतर तुम्हाला मातीमध्ये प्रामुख्याने काय काय बदल जाणवते मातीमध्ये म्हणजे काय बघा हे बघा माती अशी सुटसुटी झाली एकदम खळखळी झाली ते हाताला काल पाणी पडलेलं शेत आहे अच्छा माती बघा हाताला सुद्धा लागत नाही हे बघा जर आपण असं उकरून जर बघितलं तर आपल्या हातामध्ये एकदम सुरळीत माती शेत आहे काल पाणी पासून पाऊस पडलेला होय तर ठीक आहे हा तुम्हाला साधारणतः फुटव्यामध्ये मातीमध्ये हा बदल आहे तर साधारणतः ऊसाच्या कांड्या आपल्या किती झाल्यात आता बघा ते समजा होत होता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 14 15 म्हणजे 15 सरासरी 14 15 कांड्या आपल्या ऊसाला आता तयार आहेत ओके तर साधारणतः हे झालं आपल्या ऊसामध्ये कांडीमध्ये हा फरक झाला तर ऊसाचा पोत जो असतो आपला किंवा ऊसाची काही पान असते त्या पानामध्ये वगैरे काय बदल जाणार नाही बदल झाला साहेब आपण पान बघायचं म्हणलं असं कुठल्या ऊसाचं एखादं पान घेऊया आपण पानाची रुंदी पण बघा साहेब त्याची शीर बघा बघा 4 बोटं जर लावलं तर सुद्धा पान बरोबर चार आणि पानामध्ये काळोखी वगैरे चांगले हे पांढरी रेस सुद्धा काळोखी ह्या ऊसाची अजून हटलीच नाही हटले नाही म्हणजे इतकी जण म्हणतात किती लागवतात काय किती लागवतात काय असं म्हणजे लोक येतात ती हेच विचारतात अजून काळोखी आहे कशाला लागवतात काय कशाला लागवतात अच्छा अच्छा म्हणजे त्रिसूत्रीमुळे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचा मेळ चांगला होता बसवला तर साधारण पूर्वी तुमचं काय आवरेज होतं या प्लॉट ऊसाचं आता हे क्षेत्र आहे 35 गुण यात 40-45 टनाच्या वर ऊस गेलेला नाही त्याच्यापूर्वी गेलेला नाही मग आता एकंदरीत ऊसाची वाढ हे सगळं बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटते आता 75च्या पुढे झाला आहे 100 टक्के तुम्हाला 25-30 टन तुमचा आवरेज 100 टक्के वाढणार मग तुम्ही एकंदरीत समाधानी समाधानी आहे आणि एक नंबरच काम आहे आम्हाला मिळाल्यापैकी एक चांगलं मिळालं अच्छा त्रिसूत्रीमुळे आपल्याला चांगल्या पद्धतीने करू शकते ओके ठीक आहे तुमचा वेळ दिला आमच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे आभार आहे धन्यवाद